नमस्कार, पूज्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता बातम्या पाहूया विस्ताराने. पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी. राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे व आरपीआयचे राज्य चिटणी सर संजय कुमार बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली परंडा येथे रास्ता रोको आंदोलन. टाकळी येथील अत्याचार पीडित कुटुंबाला 25 लाख व 5 एकर जमीन देण्याची मागणी. आता बातमी विस्ताराने. परंडा तालुक्यातील टाकळी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार घटनेच्या निषेधार्थ विविध मागण्यांसाठी आरपीआय बळीराजा शेतकरी संघटना मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेच्या वतीनं दिनांक 8 ऑक्टोबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आरपीआयचे प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे, मी वडार महाराष्ट्र संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश इटकर यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार देवणीकर व पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांना देण्यात आले. यावेळी अॅडव्होकेट जहीर चौधरी, समाधान खुळे, ईश्वर जाधव, राम इटकर, कानिफनाथ तांबिले, अजय पवार, आकाश जेधे यांनी आंदोलनास पाठिंबा देऊन आंदोलनास सहभागी झाले होते. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे वर्ष शिंदे, मराठवाडा संपर्क प्रमुख, उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष विनायक होरे, मराठवाडा अध्यक्ष राहुल गाढवे, उस्मानाबाद जिल्हा संघटक रामा भोसले, मराठवाडा महासचिव सचिन गायकवाड, मराठवाडा कार्याध्यक्ष फुलचंद ओव्हाळ, परंडा तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष नसीम पटेल, मराठवाडा उपाध्यक्ष काकासाहेब जगदाळे, उस्मानाबाद जिल्हा युवा अध्यक्ष बाबूराव पाटोळे, तसेच वडार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रवी शिंदे, जिल्हा अध्यक्ष अविनाश इटकर, महिला जिल्हा अध्यक्ष रेणुका निंबावळे, आरपीआयचे तालुका अध्यक्ष फकीरा सुरवसे, उत्तम ओव्हाळ, गायकवाड संजीवन भोसले, दादा सर्वदे, भास्कर विटकर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. परंडा तालुक्यामध्ये जर येणाऱ्या 15 दिवसांमध्ये जर राज्य सरकारनं जर याची दखल घेतली नाही तर आम्ही महाराष्ट्र पेटू असा इशारा आम्ही देतोय. या ठिकाणी अनेक राज्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये या अशा घटना या ठिकाणी घडतात. मी सरकारला आवाहन करतो की या पीडित मुलीच्या कुटुंबाला 25 लाखाची मदत, या पीडित कुटुंबाला गायरान 5 एकर द्यावं आणि या पीडित कुटुंबाचं पुनर्वसन करावं, या आमच्या मागण्या आहेत. या मागण्या आम्ही जर 15 दिवसाच्या आतमध्ये मान्य केल्या नाही तर माननीय मुख्यमंत्री यांच्या वर्षा बघण्यावर हा वडार समाज, हा आरपीआय समाज, हा धनगर समाज महार मान समाज मंत्रालयावर धडकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या ठिकाणी आम्ही देतोय. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.